नमस्कार, मी डॉक्टर दीपक पवार. मी मुंबई विद्यापीठामध्ये राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे आणि मराठी अभ्यास केंद्र या मराठी भाषा संस्कृती आणि समाजासाठी काम करणाऱ्या चळवळीचा कार्यकर्ता आहे. गेल्या पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वासाठी आपला पक्ष लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे असं जाहीर केलं आणि आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असं सांगितलं. अशा पद्धतीने आपल्या भूमिका बदलण्याची राज ठाकरे यांच्या गेल्या 18 वर्षाच्या पक्षाच्या राजकीय कारकिर्दीमधली ही काही पहिली वेळ नाही आहे. म्हणजे राज ठाकरेंनी 2006 साली आपला पक्ष स्थापन केला, त्यावेळेला त्यांचा आक्षेप उद्धव ठाकरे आणि इतर मंडळींच्यावर होता आणि त्यांनी माझ्या विठ्ठलाला घेरलं आहे अशा प्रकारची टीका करून पक्ष स्थापन केला. त्यानंतर 2009च्या निवडणुकीमध्ये त्यांनी लक्षणीय यश मिळवलं, 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळालं नाही, 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळालं नाही, अगदी एकच आमदार त्यांचा निवडून आला. लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी सुरुवातीला प्रयत्न केलेला असला तरी गेल्या 2 निवडणुकांमध्ये लोकसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी त्यांनी काहीही प्रयत्न केलेले नाहीत असं दिसतं. तरीसुद्धा राज ठाकरे त्यांच्या वक्तृत्वाच्या शैलीमुळे, त्यांनी केलेल्या ब्लूप्रिंटच्या घोषणेमुळे आणि मराठी माध्यमांमध्ये त्यांचे जे काही मित्र आहेत त्या सगळ्या मित्रांच्यामुळे सातत्यानं ते चर्चेत राहतात. मराठीचा अजेंडा सोडून ते आता हिंदुत्वाकडे जाताना आपल्याला दिसतात. मराठी माणसांचा प्रश्न बाजूला सोडून हनुमान चालिसा म्हटली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह घेताना दिसतात. मराठी मना किंवा माझ्या मराठी बंधू भगिनींनो आणि मातांनो ह्या घोषणेपासून हिंदू भगिनींनो मातांनो या घोषणेपर्यंत ते आपल्याला जाताना दिसतात. हा जो बदल त्यांच्या एकूण राजकीय प्रवासातला आहे त्याचा काहीचा एक विचार करण्याची गरज आहे आणि राज ठाकरेंनी या सगळ्या प्रवासामध्ये त्यांना मदत करणाऱ्या, त्यांच्या विचारांचा ची पाठराखण करणाऱ्या आणि त्यांच्याकडे आशेने पाहणाऱ्या अनेक मराठी माणसांना कशा पद्धतीने निराश केलं आहे याचाही विचार केला पाहिजे. त्यांनी त्यांच्या पक्षाचं ब्लूप्रिंट एक अतिशय चांगलं डॉक्युमेंट त्यांनी लोकांच्या समोर ठेवलं, पण 2019च्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं जो माणूस मोदी शहा आणि भारतीय जनता पार्टी यांच्या राज्यकारभाराचे वाभाडे काढतो त्या राजकीय नेत्याच्या सभांना प्रचंड गर्दी होते, जरी त्यांना त्या निवडणुकीमध्ये लक्षणीयरित्या यश मिळालं नाही किंवा त्यांच्या पक्षाची तितकीशी दखल घेतली गेली नाही, तरीसुद्धा महाविकास आघाडीचं सरकार निर्माण झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आणि राज ठाकरेंनी एकमेकांशी जुळवून घ्यायला पाहिजे होतं. तसं न होता गेल्या 1.5 वर्षामध्ये राज ठाकरेंचा प्रवास हा भाजपकडे झालेला आपल्याला दिसतो. याच्यामागे त्यांचं झालेलं मतपरिवर्तन आहे, मराठीच्या अजेंड्यावर मतं मिळणार नाहीत याची खात्री आहे. राज ठाकरेंच्या मराठीच्या अजेंड्याचं काही एका अर्थाने आकलनाची मर्यादा आहे का, त्याच्या पलीकडे जाऊन राज ठाकरेंनी निर्णय जाहीर केल्यानंतर सगळे मीमर्स आणि सगळे विश्लेषक जे म्हणतायत ते म्हणजे हे सगळं ईडीच्या भीतीमुळे घडलेलं आहे. या सगळ्यांची उत्तरं जेव्हा राज ठाकरे लोकांपर्यंत जातील तेव्हा त्यांना द्यावी लागतीलच. खरा प्रश्न असा आहे की 18-20 वर्ष जी माणसं राज ठाकरेंच्या बरोबर त्यांच्या संघटनेमध्ये आहेत, त्यांच्या पक्षामध्ये आहेत, त्या माणसांच्या राजकीय आकांक्षांचं राज ठाकरेंनी काय करायचं ठरवलं आहे. त्या माणसांनी आधी शिवसेनेला विरोध केला, मग काँग्रेसला विरोध केला, त्यानंतरच्या काळात भारतीय जनता पार्टीला विरोध केला आणि आता राज ठाकरे त्यांना भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा द्यायला सांगतायत. ज्या मोदींचं आव्हान या देशातनं उखडून टाकलं पाहिजे, जे EVM या देशातनं काढून टाकलं पाहिजे असं राज ठाकरे सांगत होते, त्या सगळ्याची पाठराखण ते करतायत आणि कुठला तरी मशिदीच्या वरच्या भोंग्यांचा प्रश्न घेऊन राज ठाकरे लोकांच्या समोर येत आहेत. म्हणजे 18-20 वर्षानंतर राज ठाकरेंनी स्वतःचं जे राजकारण उभं करण्याचा प्रयत्न केला ते राजकारण स्वतःच्या डोक्यावर उभं करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे आणि एका अर्थाने तेच स्वतःच्या राजकारणाचे सगळ्यात मोठे शत्रू झालेले आहेत असं दिसतं. मला असं वाटतं की या पाडव्याला राज ठाकरेंनी त्यांची आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सगळ्या मंडळींची राजकीय आत्महत्या घडवून आणलेली आहे. पण एखादा नेता आत्मरत असेल, मेगॅलोमेनियाक असेल आणि आपल्या पलीकडे, आपल्या शहरापलीकडे, आपल्या वस्तीपलीकडे लोकांच्या प्रश्नांसाठी झडझडून उठून प्रवास करत नसेल, लोकांच्यापर्यंत जात नसेल आणि मुठभर दरबारी माणसांचं राजकारण करत असेल,
तर या पलीकडे या पक्षाकडनं काही अपेक्षा बाळगावी आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला तो काही भागधारक होईल असं समजावं अशी परिस्थिती नाही आहे. महाराष्ट्राचं नवनिर्माण आज ना उद्या कुणाला तरी करावं लागेलच, पण ते करण्याची संधी राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या पाडव्याच्या निमित्ताने अतिशय मोठा कार्यक्रम घेऊन गमावली आहे आणि तशा प्रकारची सिद्धता त्यांनी लोकांच्या समोर मांडली आहे याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही.